आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्षाची आणखी एक महत्वाची बातमी किरीट सोमय्या थोड्याच वेळात कोरलई गावामध्ये पोहोचणार आहेत कोरलई गावच्या वेशीवर सध्या कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे दंगल नियंत्रक पथक सुद्धा इथं तैनात करण्यात आलेलं आहे कोरलईमध्ये सोमय्या विरुद्ध शिवसैनिक असा सामना होण्याची शक्यता आहे कोरलई गावातल्या एकोणीस बंगल्यांचा वाद हा संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर चर्चेत आला त्या संदर्भातली काही कागदपत्र किरीट सोमय्यानी समोर आणली आणि या सगळ्याची तपासण्यासाठी पडताळण्यासाठी अठरा तारखेला कोरलई गावात जाणार असल्याचं किरीट सोमय्यानी जाहीर केलं होतं तर कोरलई गावामध्ये आज पुन्हा एकदा मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यामध्ये किरीट सोमय्या हे सातत्यानं शिवसेनेवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत याचा पहिला अंक आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळाला होता आणि कोरलई गावामध्ये पुन्हा एकदा शिवसैनिक आणि किरीट सोमय्या आमने सामने येऊ शकतात शिवसैनिक तिकडे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात किरीट सोमय्या सुद्धा कोरलई गावामध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते या संपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथक इकडे तैनात करण्यात आलेलं आहे दंगल नियंत्रक पथक सुद्धा इथं पाचारण करण्यात आलेलं आहे अमेय राणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अमेय काय अंदाज आहे किती वेळ लागेल सोमय्यांना पोहोचण्यासाठी प्रज्ञा अजून तासभर अवकाश आहे कारण की अलिबागच्याही थोडंसं अलीकडे आहेत सोमय्या यांचा ताफा असं आपल्याला कळत मात्र कोल्हाई गावातल्या ग्रामपंचायतीचा परिसर आता गजबजू लागला आपण बघितलं की थोड्याच वेळापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत गावचे सरपंच प्रशांत मिसाळ इथे आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत अनेक लोक आता हळूहळू जमायला सुरुवात होते आपल्या सोबत काही सरपंच आहेत आणि पदाधिकारी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया कशा प्रकारचा आज कोल्हाईतलं वातावरण आहे काही सांगाल का की काय वेगळं वाटत काही वेगळं वाटत नाही ठीक आहे त्यांची काय माहिती आहे ते त्यांना घ्यायला येतील बाकी काय नाही बाकी काय वातावरण एकदम चांगलं आहे ते शिवसेनेवरती आरोप करतायत मुख्यमंत्री आणि कुटुंबियांवरती आरोप करतायत सर्वसामान्य शिवसेनेत बाकी काही त्यांनी खोटे आरोप करून काय कागद काय असेल ते त्यांनी दाखवून आरोप करावेत उगाच काय खोटे आरोप करू नयेत जे अस्तित्वात नाही ते अस्तित्व असण्याचं हे करतील ते दाखवण्याचा प्रयत्न ते चुकी जाता तुम्ही पत्रकार मंडळी त्यांच्याबरोबर जाऊन बघाल काय आहे ते काही विरोध वगैरे प्रदर्शन करणार का इकडे सोमय्या त्यांनी उद्धवजींच्या बरोबर आमच्या पक्षप्रमुखांच्या बरोबर किंवा आमच्या ठाकरे कुटुंबाच्या बरोबर काही बोलून चालणार नाही बाकी त्यांनी त्याचं काय करायचं त्यांना करू द्या शिवसैनिक आणि जे ग्रामस्थ आहेत ते सांगतायत की सोमय्या यांनी त्यांना जी काही पडताळणी करायची आहे ती इथे येऊन करावी खातं जमा करावी आणि मग कायदेशीर पुराव्यांशी आरोप करावेत मात्र ठाकरे कुटुंबीय किंवा उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याबद्दल कुठलेही आक्षेपार्ह विधान करू नये जेणेकरून इथली कायदा सुव्यवस्था भंग होईल अशा प्रकारचं इथं जी भावना आहे ती शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथं जातीनं उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असं इकडचं चित्र आहे मात्र संपूर्ण गावाला आज शिवसेना आणि भाजपच्या झेंड्यांनी सुद्धा पूर्णपणे वेढलेला आपल्याला पाहायला मिळत मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायती पर्यंत येणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा अशा प्रकारे शिवसेना भाजप सर्व प्रकारचे झेंडे पाहायला मिळत तेव्हा सोमय्या इथं आल्यानंतर कशा प्रकारचं वातावरण आहे हे आपल्याला तासाभरानंतर स्पष्ट होईल प्रज्ञा तासाभरात सोमय्या इथे पोहोचतील आणि त्यानंतर तिथे काय होतं या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट